मंगलवार को तहसील पुलिस ने इप्पा गैंग के 3 साल फरार आरोपी इरशाद खान और इच्छुवल परी मोहम्मद को धर दबोचा है। यह आरोपी 2017 से फरार था। इरशाद खान और उसके गैंग पर भारतीय हथियार अधिनियम के तहत अपराध दर्ज किया गया था। हाल ही में पुलिस को खबर मिली थी कि फरार आरोपी इरशाद डोबी नगर झोपड़पट्टी के इलाके में छुपा बैठा है, जिसके बाद तहसील पुलिस ने योजना बनाकर उसे वहाँ से पकड़ लिया। फरार आरोपी इरशाद खान अब तहसील पुलिस की हिरासत में है और उस पर आगे की कार्रवाई की जाएगी। इरशाद 2017 से फरार था। उस पर मोमिनपुरा निवासी 34 वर्षीय शिकायतकर्ता फिरोज खान को गंभीर रूप से घायल करने और जान से मारने की धमकी का आरोप है। इस मामले में इरशाद के साथ उसके दोस्त इरफान खान, नौशाद खान और इम्मू कालिया भी शामिल है। अपना सर्वाना माहिती है, इप्पा नावाची गैंग तहसील लकड़गंज पाचपावली शांतिनगर परिसरामध्ये यांची एक दहशत होती आणि याच गैंगने 2017 दिनांक 25/12/17 रोजी रात्री अंदाजे 10 वाजताच्या सुमारास गरीब नवाज मस्जिद समोर अनवर किराणा दुकानाच्या मागे फिर्यादी फिरोज खान वल्द मोहम्मद जाबीर खान वय 32 वर्ष हे उभे असताना जुन्या मार्गावरून इप्पा गामच्या टोळक्या जो इप्पा आहे इरफान खान उर्फ इप्पा वल्दपीर मोहम्मद खान त्याचा लहान भाऊ इरशाद उर्फ इच्छू वल्दपीर मोहम्मद खान नौशाद खान वल्दपीर मोहम्मद खान आणि इम्मू काल्या ह्या चौघांनी सुलक्ष्या कारणाने त्याला तलवारीने मारून जखमी केले आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी इप्पा गँगविरुद्ध अपराध नंबर 340 आपले 2017 कलम 307 120B 506 RMAC तसेच संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजे मोक्का कायद्याने गुन्हा नोंद करून त्यावेळी घटनास्थळी इप्पा त्याचा साथीदार नौशाद खान आणि इम्मू काल्याला अटक केली होती। पण त्या दिवसापासून कुख्यात आरोपी इरशाद खान उर्फ इच्छू वल्दपीर मोहम्मद खान हा फरार होता आणि मागील 3 वर्षामध्ये त्याने तहसील पोलीस पाचपावली पोलीस आणि क्राईम ब्रँचला त्याच्या पाडतोर होती, पण अनेक वेळा तो निष्ठून जाण्यास यशस्वी ठरला होता। मागील 6 महिन्यातसुद्धा आमच्या अधीनस्थ असणारे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील वाघ आणि त्यांच्या पथकाने दोनदा प्रयत्न केले, दोनदा त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु इप्पा गँगचा हा सदस्य अत्यंत चतुर आणि हुशार असल्यामुळे तो निष्ठून जाण्यास यशस्वी ठरला होता। परंतु मागील 7 दिवसापासून माझ्या नेतृत्वाखाली जे आमचे पथक तयार झालं होतं त्यामध्ये PSI स्वप्नील वाघ होते, हेड कॉन्स्टेबल प्रमोद सनिवारे, शंभू सिंग, सूरज ठाकूर, मनीष रामटेके आणि इतर काही साथीदार होते। यांनी एक अच्छा अभ्यास केला, त्याचे मित्र कोण आहेत, त्याचे कुणासोबत अफेअर आहेत आणि तो कधी येतो याचा त्यांनी एक सविस्तर अभ्यास केला आणि नंतर त्यांना माहीत झालं की धोबीनगरमध्ये आता इप्पाचे 4 घर आहेत आणि तो आलटून पालटून घरामध्ये राहतो, आश्रय घेतो आणि त्या आश्रय घेतानाच तो मग ज्या एखाद्या ठिकाणी पोलीस पथक केलं तर दुसऱ्या घरून पडतो। म्हणून यावेळेस त्यांनी कुठलीही चूक केली नाही, ह्या कामी आम्ही कोतवाली आणि गणेशपेठच्या दिबी पथकाची मदत घेतली आणि त्याच्या संपूर्ण 4 घराचा जो परिसर आहे ज्याप्रमाणे मिलिटरीमध्ये ऑपरेशन होते त्याप्रमाणे आमच्या लोकांनी त्या भागाची पहिल्यांदा शूटिंग केली। त्या भागात किती कच्च्या गल्ल्या आहेत, किती रोड आहेत, कुठून आउटगेट आहे, कुठून एक्झिस्ट गेट आहे, कुठून एंट्री पॉईंट आहे, ह्या सर्वाचा पहिल्यांदा एक नकाशा काढला, त्याच्यावर आम्ही पूर्ण विचारमंथन केले आणि जेवढे काही एक्झिस्ट गेट होते जिथून तो जाऊ शकतो त्या ठिकाणी आम्ही रात्रीपासूनच वेषांतर करून कोणी धोतर घातलं, कोणी हाफ पॅन्ट घातलं आणि असं कोणाला लक्षात नाही आले की पोलीस आहेत, म्हणून सर्व एक्झिस्ट गेटवर आम्ही कर्मचारी ठेवले। सर्वात प्रथम पथकातील एका सदस्याने त्याच्या जुन्या घरी चेक केले, तिथे मिळून आला नाही आणि असे करता करता तो त्याच्या 3र्या घरी रात्री झोपलेल्या अवस्थेत मिळाला आणि त्याला त्वरित ताब्यात घेतलं आणि त्याला पोलीस स्टेशन तहसील येथे आणलेलं आहे। आपणास माहीतच असेल की मागे वेळीसुद्धा हा पोलिसांना पोबारा देऊन पळाला होता आणि त्याने पोलीस पथकावर पथराव केले होते। त्या संदर्भात पोलीस स्टेशन पाचपावलीलासुद्धा 353 भादवीने गुन्हा नोंद करण्यात आला होता आणि धोबीनगर मोमिनपुरा भागात त्याची दहशत होती। पोलिसांना तो वांटेड पाहिजे होता, पण तेथील नागरिकांना सुद्धा, सर्व समाजाचे नागरिक, मग ते हिंदू होते, मुस्लिम होते, सर्व समाजाच्या नागरिकांना तो वाटत होता की हा व्यक्ती पोलिसांना मिळाला पाहिजे, पण त्याची दहशत एवढी होती की त्याच्याविरुद्ध कोणी बोलत नव्हते।
जेव्हा आमच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले तर त्या ठिकाणी ॲक्च्युली पोलिसांनी आनंद साजरा केला आणि हे पोलिसांकरता मोठी जमेची बाब आहे. सध्याची संपूर्ण कारवाई नवनियुक्त माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गस्थाने करण्यात आली असून या संदर्भात आम्हाला आमचे सहपोलीस आयुक्त निलेश भरणेसर यांचेसुद्धा मार्गदर्शन मिळालेले आहे. सध्या आम्ही आरोपीला अटक करण्यात आलेला आहे आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये मोक्का लागल्यामुळे हा तपास माननीय SCP लकडगंज सोनवाने सर करत आहेत. आरोपींना आता मोक्का कोर्टात अटक करून त्यांचा PCR घेण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.